ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. नंदुरबार. नंदुरबार जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाने भरारी पथकाने 38,51,400 रुपयाच्या बनावट विदेशी मद्यसाठा जप्त केला असून 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. नंदुरबार जिल्हा गुजरात राज्याच्या सीमेवर असल्याने मोठ्या प्रमाणावर गुजरात राज्यात नंदुरबारमधून बनावट देशी आणि विदेशी दारू पाठवली जात असते. त्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने भरारी पथक तयार केले आहे. गुजरात राज्याच्या सीमावर्ती भागात हे पथक तपासणी करत असताना खापर ते गवाळी तपासणी नाकावर तपासणी करता असताना आणि गोपनीय माहितीच्या आधारावर टाटा कंपनीच्या ट्रक तपासणी केली असता मद्यसाठा मिळून आला. वाहनामध्ये फ्रूटचे पेयाचे बॉक्सच्या खाली परराज्यातील विदेशी दारू मद्याचे बॉक्स दिसून आले. तिथे परराज्यातील विदेशी मद्यसाठे 485 बॉक्स सदर ट्रकमध्ये मिळून आले. 2 आरोपींना महाराष्ट्र दारूबंदी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलेली आहे. त्यासोबत 38,51,400 रुपयाची दारू देखील जप्त करण्यात आलेली आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी सागर पाटील नवापूर. दिनांक 14 रोजी गुप्त माहितीनुसार अकलकुवा तालुक्यातील खापर येथील साई ढाबावर आम्हाला गुप्त माहितीनुसार एक ट्रक आढळला. तो ट्रक सदरचा हा आरजे पासिंगचा होता, म्हणजे राजस्थानवाला होता. संशयित ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात फ्रुटी नावाचं कोल्ड्रिंक भरलं होतं वरतून, आतला माल दिसू नये म्हणून. सदरच्या खबरीने आम्हाला माहिती दिल्यानुसार आम्ही तो माल चेक केला असता सदरच्या ह्याच्यात आम्हाला मद्य आढळले. त्याच्यानंतर सदरचा आम्ही ट्रक जप्त करून आरोपीला ताब्यात घेऊन नंदुरबारला आलो. सदरच्या ह्याच्यात आम्हाला एक आरोपी आढळला. त्याच्यानंतर आम्ही त्या दुसरा आरोपी जो पळाला होता या आरोपीला फोनवर त्याला म्हणजे थोडं फिल्मी स्टाईलने त्याला हे करून आम्ही तो तपास केला. त्याच्यानंतर दुसऱ्या आरोपीला सुद्धा ताब्यात घेतलं. दोन्ही आरोपींना घेऊन आलं. यामध्ये असे आढळून आले प्राथमिक माहितीनुसार की जवळजवळ 38 लाखाचा मुद्देमाल आपण जप्त केला आहे. त्याच्यानंतर 2 आरोपींना ताब्यात घेतले. दोन्ही आरोपी हे राजस्थानमधले राहणारे आहेत. त्यानंतर सदरचा मुद्देमाल हा प्राथमिक तपासात सध्या तरी असं निष्पन्न होतं की सदरचा माल हा राजस्थान येथे निर्मित झाला असून तो गुजरात दिशेने अक्कलकुवा मार्गे अंकलेश्वर येथे जाणार होता. सदरचे कारवाई करताना सन्माननीय आयुक्त माननीय कांतीलाल उमाप, डायरेक्टर उषा वर्मा मॅडम, त्यानंतर विभागीय आयुक्त अर्जुन ओवळ यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक चकोर यांनी ही कारवाई केली आहे व पुढील तपास श्री चकोर हे करत आहेत. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले